5 मे रोजी पेंढरी मोठी येथील 17 वर्षीय बालिकेची अचानक प्रकृती खालावल्याने तिला प्रथम लाखणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याच दिवशी नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता 6 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास संबंधित बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 13 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मुलीचे वडील वाल्मिक सितकू टिचकुले वय 50 वर्ष यांच्या तक्रारीवरून लाखणी पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. साक्षी वाल्मिक टिचकुले वय 17 वर्ष राहणार पेंढरी मोठी असे मृतक बालिकेचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार तलमले करीत आहेत.